तुम्ही अपुल्या हाते एकच ही पणती, दातृत्वाने तव उजळल्या ज्ञानाच्या ज्योती। स्वर्गीय श्री गोविंदराव सीतारामजी टोंपे यांनी 1968 साली ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 2 लाख रुपयांचे दान देऊन GS टोंपे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची स्थापना चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथे केली। अमरावती रोडवरील प्रशस्त इमारत व भव्य क्रीडांगणामध्ये उभा असलेला स्वर्गीय श्री गोविंदराव दादांचा पुतळा रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना आजही त्यांच्या दातृत्वाची आठवण करून देतो। गरीब विद्यार्थ्याला मदत करणे ही दादांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासोबतच शिक्षण प्रसार व समाज प्रबोधनाचे कार्य महाविद्यालयाकडून अविरत सुरू आहे। या महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्ती समाजाच्या विविध स्तरांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत। आज महाविद्यालयाच्या विविध शाखांमध्ये सुमारे 3000 अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। GS टोंपे महाविद्यालयाअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालय, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहेत। त्याचबरोबर टेक्सटाईल, फॅशन, ई कॉमर्स, नर्सरी, हँडीक्राफ्ट अशा विविध क्षेत्रांमधले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। बाहेरगावच्या विद्यार्थिनीकरिता वसतिगृहसुद्धा उभारण्यात आले आहे। शिक्षणासोबतच मुलांना क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त व्हावे याकडे महाविद्यालयाचा कल असतो आणि त्याच अनुषंगाने भव्य असे स्वर्गीय संजय स्मृती जलतरण तलाव केंद्र तसेच इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्यात आलेली आहे। याचबरोबर संस्थेअंतर्गत अनेकविध उपक्रम राबविले जातात। श्री गोविंदराव आणि केशवराव टोंपे यांच्याकडून शिक्षण प्रसार, समाज प्रबोधन, सेवा कार्याचा परंपरागत वारसा लाभलेले आणि या कार्याला समर्पित भावाने आधुनिकतेची जोड देऊन वृद्धिंगत करणारे श्री भास्करराव टोंपे आज आपल्यासोबत आहेत। चला तर जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास मेरी कहाणी मेरी जुबानीमध्ये। नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उधार मिळत नाही तर ते आपल्याला स्वतःला निर्माण करावे लागते। सर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सर मला माझा प्रश्न, पहिला प्रश्न तुम्हाला आहे की गोविंदरावजी सीतारामजी टोंपे कला व वाणिज्य महाविद्यालय ह्या स्थापनेचे प्रेरणास्थान कोण व ह्या महाविद्यालयाचे उद्दिष्ट काय आहे? स्वातंत्र्योत्तर काळाची जेव्हा शिक्षणासाठी अतिशय आवश्यकता होती त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांचा त्यावेळेला शिक्षणप्रेमी लोकांवर खूप प्रभाव राहिलेला आहे। त्या दृष्टिकोनातूनच आमच्या गोविंदराव सीतारामजी टोंपे आमचे आजोबा यांनासुद्धा मनामध्ये त्यांचा प्रभाव होता आणि त्यांना जेव्हा आमच्या इथले विद्यार्थी चांदूर बाजार तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमरावतीला जावं लागत होतं, जवळपास 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास सायकलनी त्यावेळेस ते करत होते आणि मुलींना काही पर्याय नव्हता, मुलींना घरीच बसायचं याच्याशिवाय दुसरा उच्च शिक्षणाचा पर्याय नव्हता। या त्यांच्या चाणाक्षमनाने दृष्टीने हे हेरलं आणि त्यांच्या मनामध्ये महाविद्यालय उभं करायचं एक स्वप्न निर्माण झालं। त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या या इच्छेचा त्या इच्छांना मान देऊन त्यांनी महाविद्यालयासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना सहकार्य केलं। जवळपास 1,25,000 रुपये त्यावेळेस त्यांनी जे आवश्यक होते विद्यापीठाला भरणे होते, बिल्डिंग्स होती, जागा घेणे होते, या सगळ्या गोष्टीसाठी जे आवश्यक होते ते त्यावेळेला स्वखर्चाचे त्यांनी 1,25,000 रुपये या महाविद्यालयासाठी त्यांनी दान दिले आणि मग या महाविद्यालयाला 1968 पासून मूर्तरूप प्राप्त झाला। 20 विद्यार्थी आणि त्यानंतर 6 क्लासरूम ते आता 25 क्लासरूम ते 3200 विद्यार्थी, 125 कुटुंबांना रोजगार आणि 40 PhD धारक प्राध्यापक, असा हा जो महाविद्यालयाचा 53 वर्षाचा प्रवास तुम्ही कसा मांडू इच्छिता? याला आपण एक म्हणू की जेव्हा निसर्ग नियमानुसार एखादं बीज आपण जमिनीमध्ये ज्याची रोपण करतो आणि ज्याला पाणी दिल्यानंतर त्याचं रूपांतर रोपामध्ये होतं आणि कालांतराने निसर्गाच्या नियमानुसार
ते हळूहळू वाढत जातं आणि एक वेळ असा येतो की त्याच्यावर शेकडो पक्षी आपलं घरट करतात, ते शेकडो लोकांना तो सावली देतो, शेकडो लोकांना तो घराची म्हणजे आपलं घर आहे याची जाणीव करून देतो. अशाच पद्धतीचा निसर्ग नियमानुसार तो हे झाला. पण जसं निसर्ग नियमानुसार माणसंसुद्धा एक जातो आणि दुसरा येतो, त्या पद्धतीने जुने प्राध्यापक गेले, जुनी मॅनेजमेंट गेली, त्यानंतर नवीन आली आणि नवीनींच्या जशीजशी आवश्यकता होती, कारण की उद्देश हाच होता की आपल्या इथल्या गरीब शेतकरी शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना मुलींना उच्च शिक्षण प्राप्त व्हावं. मग हळूहळू हे लक्षात आलं की आता आपल्याला सायन्सची आवश्यकता आहे, आता आपल्याला डीएडची आवश्यकता आहे, आता आपल्याला बीएडची आवश्यकता आहे, आता आपल्याला किमान कौशल्यावर आधारित काही कोर्सेसची आवश्यकता आहे, बीवॉकची आवश्यकता आहे. असं करता करता हळूहळू एक एक कल्पना येत गेली समोर आणि त्या पद्धतीनं हे महाविद्यालय प्रगती करत गेलं. आज जवळपास 20 विद्यार्थ्यापासून तर 32 विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात. वेळ प्रसंगी एक मध्ये हा प्रश्न होता की आमच्या इथे यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं सेंटर नव्हतं आणि आमच्या तालुक्यातल्या मुलांचं ज्यांचं शिक्षण थांबलेलं होतं किंवा ज्यांचं नोकरीमुळे शिक्षण थांबलेलं आहे यांनाही पर्याय नव्हता. मग तो पर्यायसुद्धा आम्ही ओळखून यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा इथे हे सेंटर आणलं आणि त्या सेंटरच्या माध्यमातून जवळपास दरवर्षी 1500 विद्यार्थी आमच्या इथे परीक्षेला असतात. तुम्हाला काय वाटतं की मागच्या 30 जसं तुम्हाला 30 वर्ष झाले तुम्ही संस्थेसोबत रुजू झालेले आहे, तर मागच्या तुम्ही 30 वर्षामध्ये तुमचं आपणाकडून ह्या महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये किती हातभार लागलेला आहे? बरोबर, या प्रगतीमध्ये माझा किंवा विषय नवीन घेणे आहे किंवा नवीन नवीन विभाग सुरू करणे आहे. आज PhD जे संशोधन केंद्र आहे ते जवळपास 6 विषयाचे संशोधन केंद्र आमच्या महाविद्यालयामध्ये आहे. ही हे करत असताना वेळेनुसार ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या, अमरावती विद्यापीठाने ज्या ज्या गोष्टीचं काय आता हे करायला पाहिजे, या पद्धतीनं समोर जायला पाहिजे, तर त्या त्या पद्धतीनं एक एक पाऊल आम्ही त्यांच्या हाकेला ओ देण्यासाठी एक एक पाऊल समोर करत गेलो. अक्षरशः म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये वेळेवर एखाद्या प्रपोजलसाठी त्या डेट्सच्या आतमध्ये ते प्रपोजल दाखल करण्यापासून त्याला आवश्यक असणारी सगळी माहिती गोळा करण्यापासून मला माझ्या एकट्याला नाही पण माझ्या सहकाऱ्यांनी जे सगळ्यांनी मिळून हे म्हणजे त्याला साथ दिली, त्यामुळेच आज हे इतकं मोठं 30 वर्षामध्ये महाविद्यालय आपलं उभं झालं. महाविद्यालय हा आपला आर्थिक पाया आहे, बरोबर, तर सामाजिक दृष्टिकोनाचा कल तुम्ही कसा उभारला आणि यामध्ये महाविद्यालयाचे समाजाबद्दल किती योगदान आहे? खरं पाहिलं तर गोविंदराव दादापासून किशोरराव दादांपासून हे महाविद्यालय चालवत असताना एक समाजसेवेचा कल त्यांच्या मनामध्ये नेहमी राहिलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या समाजामध्ये आपण जन्मतो, ज्या गावामध्ये आपण जन्मतो, त्या गावाच्या त्या समाजाचा उतराई होण्यासाठी आपण आपल्याकडून समाजकार्य केलं पाहिजे. आम्ही विचार केला की बा आपण काय करता येईल, आपल्याला आपल्या शेतकऱ्यासाठी काय करता येईल. शेतकऱ्यांचे दोन मोठेच प्रश्न होते, एक प्रश्न होता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि दुसरा प्रश्न होता त्यांच्या मुलीच्या लग्नाचा. या दोन्ही प्रश्नाला आपण काय करू शकतो, आपण फुलने फुलाती पाकडी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसह आमचे दोस्त मित्र इथले सगळे त्यात जुळले आणि आम्ही सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळे स्थापन केले आणि त्या आज या कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालामध्ये ते बंद आहे. परत कोलानाचा हा कालावधी गेल्यानंतर यावर्षी उन्हाळ्यापासून आम्ही त्याची पुन्हा सुरुवात करणार आहे. जवळपास 273 लग्न आपण इथून ते पार पाडले आपल्या संस्थेच्या माध्यमातून. आणि जसं तुम्ही आता म्हटलं, जसं तुम्ही आता बोलले बरोबर की मागील 2 वर्षापासून विवाह सोहळे बंद झालेले आहेत आणि मागील 2 वर्षापासूनच कोविड नावाचा जो विषाणू आहे तो पूर्ण जगाला आपण त्रास देतो आहे, तर तुमचं आणि तुमच्या महाविद्यालयाचं कोविड-19 मध्ये तुम्ही कशा प्रकारे हेल्प केली समाजाला? बिलकुल बिलकुल, तुमचा जो प्रश्न आहे अतिशय सुंदर आहे. खरं पाहिलं तर संस्था ही अशी आहे की ती थांबलीच नाही पाहिजे, किंवा काम करणारे जे हात आहे ते कुठलीही परिस्थिती जरी आली तरी ते थांबले नाही पाहिजे. त्याच पद्धतीनं आमच्या संस्थेने सुद्धा या कोविड-19 कालावधीमध्ये पहिले सगळ्यात पहिले जेव्हा अतिशय भीती सगळ्यांच्या मनामध्ये होती आणि पेशंट खूप वाढून राहिले होते, तर त्यावेळेला जेव्हा पंतप्रधानांनी आपल्याला हे केलं की बा आर्थिक मदत तुमच्याकडून आली पाहिजे,
मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं की बुवा तुमच्या आर्थिक म्हणजे आता सरकारला सुद्धा लोकांच्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, त्याच्याशिवाय एवढा मोठा हा आलेला जो महापूर आहे तो थोपवता येणार नाही. मग त्या दृष्टिकोनातून आपण यांनी सगळ्यांनी जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेतून संस्थेकडे त्यावेळेला जे काही होतं तर त्यावेळेला आपण जवळपास 51,000 चेक मुख्यमंत्री निधीला आणि 51,000 चेक त्यावेळेला आपण पंतप्रधान निधीला दिला. त्यानंतर जवळपास चांदूर बाजारमध्ये बेडची आवश्यकता होती, इथल्या तहसीलदारांना 100 बेड अर्जंट तयार करायचे होते, त्यावेळेससुद्धा आपण 21,000 रुपये बेडसाठी ते आर्थिक मदत केली. या प्रसंगी हे सगळं करत असताना जेव्हा शेकडो मुलं जेव्हा रोजगार बंद झाले होते, सगळं म्हणजे कुठलेच कामावर कोणीच जायचं नाही, आणि त्यावेळेला मोठा प्रश्न निर्माण झाला होता जेवणाचा 2 टाईमचा, आणि ह्या जेवणाच्या 2 टाईमच्या प्रश्नामध्ये आमचे मित्र श्री रवी पवार जे आता स्वर्गवासी झाले मागच्याच वर्षी, 1 वर्ष त्यांना आता पूर्ण झालं, महाराजांचे भक्त होते आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रसर होते, तर त्यांनी त्यावेळेला ते जिवंत होते आणि त्यांनी त्यावेळेला 1 वर्ष पुन्हा अन्नछत्र चालवलं. जवळपास आम्ही सगळं मित्रवर्ग संस्था यांनी सगळ्यांनी त्यांना आर्थिक मदत केली आणि त्यांनी ते 1 वर्षभर जवळपास 300-350 लोक सकाळी, 300-350 लोक संध्याकाळी, जवळपास 700 लोकांचं अन्नाचं वितरण ते रोज करत होते. 1 वर्ष इतकी मोठी ही चालू ठेवणे हे खरोखर त्यावेळेला काळाची गरजही होती आणि त्याच्याचमुळे आमच्या इथले जे गोरगरीब मजूर होते ते त्यामुळे जगले असं मला याप्रसंगी. आणि ती सगळ्या चांदूर बाजारच्या नगरीतील लोकांनी त्यावेळेला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तुम्हाला काय वाटतं की पुढच्या 10-15 वर्षामध्ये महाविद्यालयाचं भविष्य काय असेल? जेव्हा आपण काळाचा वेध घेतो त्यावेळेला म्हणजे एकीकडे पाहिलं तर असं वाटते की महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून खूप काही करता येईल, दुसरीकडे पाहिलं तर असं वाटते की ह्या महाविद्यालयाच्या बिल्डिंगा काही कालांतराने ओस पडतील. सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण, आज फॉरेनमधल्या जे शिक्षण आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी घेता येतं, त्याचे त्यांना सर्टिफिकेट्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतं. पण निश्चितच आपल्या भारतामध्ये एक गोष्ट पूर्वीपारपासून पाहण्यात आलेली आहे की तेव्हाही मोठमोठे विद्यापीठ आपल्या जेव्हा कुठे जगामध्ये शिक्षणाची कुठलीच सोय नव्हती त्यावेळेला नालंदासारखे मोठमोठे विद्यापीठं आपल्या इथे होते आणि त्या विद्यापीठ आपल्याला या विद्यापीठाशिवाय आणि आपल्या मूल्य शिक्षणाशिवाय आपल्या मुलांची प्रगती आपल्याला करता येणार नाही हा दृष्टिकोन विचार ठेवून भविष्यामध्ये आमच्या तालुक्यातल्या मुलांसाठी सी फॉर्म, डी फॉर्म, एम फॉर्म पर्यंतच्या गोष्टी आणि मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यातल्या आपल्या होतकरू मुलांना आपला वाटा मिळाला पाहिजे, तर त्याच्यासाठी मेडिकल कॉलेज सुद्धा आपल्या संस्थेने सुरू केलं पाहिजे असा आमचा मानस आहे. बरोबर, मी तुम्हाला काही व्यक्तींची नावे सांगेन आणि त्यांच्याबद्दल बोलायचं आहे 1-2-3 शब्द किंवा 1-2 शब्द. तर सर्वात पहिले नाव आहे विजयराव टोंगपे. बरोबर, तुम्हाला यांच्याबद्दल काय बोलावं वाटेल? खरं तर रामायण काळ हा पण बघितला नाही, पण रामायणामध्ये राम, लक्ष्मण, भरत हे सगळे जे भावंड होते. बरोबर, माझा विजू माझ्यासाठी मला लक्ष्मणासारखा तेवढाच प्रिय आहे जो खांद्याला खांदा लावून रामाच्या सगळ्या संकटांसोबत खांदाला खांदा लावून उभा होता, तसाच माझा हा भाऊ विजय टोंगपे हा सुद्धा माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सगळ्या प्रगतीच्या आणि संकटाच्या वेळेला उभा राहतो याचा मला आनंद आहे. आपल्याकडे दुसरे आहेत वैष्णवी सलामी. वैष्णवी ही माझी मुलगी आहे. या मुलीबद्दल एवढं बोलता येईल की तिच्या शिक्षणाच्या वेळेला तिने आमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट घातली की बाबा आपल्याला शाळा सुरू करायची आहे आणि ही इथे माझी निर्मिती स्कूल नावाने एक शाळा मी उभी केली. आज त्याला जवळपास 4th वर्ष सुरू आहे आणि या 4 वर्षांमध्ये या
तीन मागच्या वर्षी तिचं लग्न झालं, पण तीन वर्षामध्ये त्या शाळेमध्ये आम्हाला जाऊन पाहायची गरज नाही पडली. बांधकाम जरी आम्ही केलेलं असेल तरी ती शाळा जी रन केली आणि चांगल्या पद्धतीनं, आज जे शिक्षण शहरामध्ये 1 लाख रुपयामध्ये मिळते ते शिक्षण आपण इथे मिनिमम 6,000 ते 10,000 मुलांना उपलब्ध करून देतो आहे. म्हणजे तुम्हाला जे प्रेरणास्थान मिळालं ते बिलकुल बिलकुल बिलकुल. मी अत्यंत आभारी आहे आपण आपला अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल. आणि मी पण देवाकडे हीच प्रार्थना करतो की आपल्याला आणि आपल्या महाविद्यालयाला भरभराटी मिळो आणि सगळ्यांचा जो प्रवास आहे समाजकार्याबद्दलचा तो एकदम सुखात जावो, हीच माझी विनंती. धन्यवाद.